आदल्या मधल्या वेळेत चटपटीत असं खायला कोणाला बरं आवडत नाही. अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच असं चटपटीत काहीतरी अधून मधून हवं असतं. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण असंच बटाट्यापासूनचे स्नॅक्स अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणार आणि एकदम चटपटीत अगदी सगळे आवडीने खातील असं स्नॅक्स कसं बनवायचं आहे हे पाहणार आहोत. कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग हे इन्स्टंट स्नॅक्स कसे बनवायचे आहे ते पाहूया. अगदी लहान मुलांना टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. तर यासाठी 2 बटाटे घ्यायचे आहेत. या ठिकाणी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत. याची वरची साल काढायची आहे पूर्णपणे. आणि आता यानंतर याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल खिसणी कोणत्याही प्रकारची, याच्या सहाय्याने याचे प्लेन किंवा डिझाईनचे चिप्स आपल्या आवडीप्रमाणे पाडून घ्यायचे आहेत. या ठिकाणी पाहू शकता मी डिझाईनचे चिप्स असे पाडून घेतलेले आहेत. आता हे चिप्स आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये जे स्टार्च असतं हे पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. म्हणजेच हे आपले चिप्स जे आहेत हे एकदम खुसखुशीत आणि अगदी हलके फुलके बनतात. यासाठी आपण आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर या पूर्णपणे असे पाणी निथळून दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत. आता एखाद्या टिश्यू पेपर वरती किंवा कॉटनच्या कापडावरती किंवा किचन नॅपकिन वरती अशा एक एक करून अशा पसरून घ्यायच्या आहेत. खूप झटपट आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी बनते. व्हिडिओ आवडल्यास मात्र प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑलरेडी सबस्क्राईब केलेली असेल तर खरंच मनापासून धन्यवाद. अजून हे जर चॅनलला सबस्क्राईब करायची विसरला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तर अशा प्रकारे या अशा चिप्स पसरून घेतल्यानंतर टिश्यू पेपरच्या साह्याने किंवा आपल्याकडे जे कॉटनचं कापड उपलब्ध असेल तर त्याने सुद्धा असे पाणी याचे टिपून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये. म्हणजे हे तळल्यानंतर मऊ पडत नाहीत. जर पाण्याचा अंश राहिला यामध्ये तर थोड्या वेळाने या अंश मऊ पडतात. म्हणून अगदी अशा या सुकवून अशा घ्यायच्या आहेत. सुकवून म्हणजे असे टिश्यू पेपर वगैरे लगेच पाणी त्याचं ओढून घेतं आणि लगेच 2 मिनिटात या तयार होतात आपल्या स्नॅक्स बनवण्यासाठी. तर आता आपल्या ह्या चिप्सच पूर्णपणे अशा कोरड्या झालेल्या आहेत. अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आता तळण्यापुरते तेल टाकायचे आहे. या ठिकाणी अतिशय महत्वाची टीप म्हणजे तेल पूर्णपणे कडकडी झाल्याशिवाय यामध्ये चिप्स सोडायच्या नाहीत. असं जर चिप्स सोडल्या तर या अशा चिप्स कुरकुरीत होणार नाहीत, मऊ पडतील. यासाठी तेल पूर्णपणे कडल्यानंतरच चिप्स यामध्ये सोडायचे आहेत. चिप्स सोडेपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे आणि पूर्ण आपल्या चिप्स यामध्ये सोडून झाल्यानंतर मग मंदाचे वर अगदी कुरकुरीत होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत अशा तळून घ्यायच्या आहेत. अगदी कमीत कमी 10 मिनिटं तरी लागतात मंदाचे वर या खुसखुशीत होण्यासाठी. अजून मधून असं हलवत राहायचं आहे. अतिशय वेगळ्या नवीन पद्धतीने आपण याचे स्नॅक्स बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपले आता तळून तयार आहेत खुसखुशीत अशा. आता याचे पूर्ण असं तेल निथळून घ्यायचं आहे. पूर्णपणे गरम असताना जसं तेल निथळलं ना म्हणजे पूर्णपणे तेल निघून जातं. आता या चिप्स आपण टिश्यू पेपरवरती अशा काढून घ्यायच्या आहेत. वा, किती छान अगदी दिसत आहेत या अशा. याच्यावरती चाट मसाला किंवा लाल मिरची पावडर वगैरे टाकून अशाही खायला खूप छान लागतात. परंतु आपण नवीन प्रकारे याचे स्नॅक्स बनवणार आहोत, त्यामुळे आता पुढची प्रोसेस पाहूया आपण. कढईमध्ये थोडस तेल घ्या टाकायचं आहे, किंवा लोणी वापरलं तरी पण चालेल. 2 चमचे लोणी वापरलं किंवा तेल वापरलं तरी चालेल. यामध्ये लसूण घालायचं आहे. मंदाचेवर आता लसूण चांगला भाजल्यानंतर यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस टाकायचा आहे. खूप टेस्टी अशी होण्यासाठी
रेड चिली सॉस इथे वापरायचा आहे. आता यामध्ये एक चमचा गोड साखर टाकायची आहे. मीठ वापरलेलं नाही कारण ऑलरेडी सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ शक्यतो वापरलेलं नाही. तुम्हाला आवडत असेल जास्त मिठाचं तर मुळबो टाकलं तरी चालेल. आता यामध्ये आपण सोयून घेतलेली गोडपर्चं टाकायचं आहे. अगदी अलगद असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने चिप्स नाही लागेल असं अगदी 2 ते 3 मिनिटं छान त्याचे असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे याला. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. वाह काय छान सुरेख दिसत आहे. खायला तर याहूनही टेस्टी लागतं. नक्की अशा प्रकारचे स्नॅक्स बनवून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.